नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना उमेदवार शुभांगी पाटील मतदानाचा हक्क बजावत असताना खोली क्रमांक चुकल्याने एकच गोंधळ उडालाय. धुळे येथील मतदान केंद्रावर शुभांगी पाटील या गेल्या असता एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील या मतदानासाठी गेल्यानंतर खोली क्रमांक चुकल्याने मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आले. त्यांनी तत्काळ दुरुस्ती करून मतदान सुरळीत केलंय. यावेळी शुभांगी पाटील यांनी अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतलाय. तसंच शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी माझ्या मतदार भावांना आणि बहिणींना आवाहन करते की मी माझ्या शब्दावर पक्की आहे. येणाऱ्या 2 फेब्रुवारी रोजी विजय झाल्याबरोबर आंदोलन करणार आहे. फक्त आज धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. नाही, माझ्या म्हणजे अडचण काय झाली, खरं आपण इकडे आलो, इकडे मी माझा 17 नंबर हे झालेला होता, पण तुम्ही सगळे इकडे आले, मी पण म्हटलं चला बघू म्हणून बघायला गेली. काय काय चालू आहे ते बघून आपण इकडून मतदान करून निघून जाऊ म्हणून अडचण. काही प्रचाराच्या दरम्यान विरोधकांना भरपूर उत्तर आपण दिली आहेत, आज मतदानाचा हक्क बजावताना विरोधकांना काय सांगाल? एक म्हणजे विरोधकांना सांगण्यापेक्षा विरोधकांनी आता विरोधकांनाही समजून गेलेलं आहे की काय आहे काय चित्र. तुम्हाला सगळं तुमच्याच माध्यमाने, तुम्हाला सगळ्यात आधी आभार, तुमच्या माध्यमाने भरपूर काही दाखवलं गेलं म्हणून समजलेलं आहे. पण मी आज माझ्या भावांना बहिणींना एक आव्हान करते. शुभांगीताही तिच्या शब्दावर पक्की असते. 2 तारखेची आंदोलनाची परमिशनही झाली आहे. विजय झाल्यावर रात्री आंदोलन होणार आहे. फक्त धन संपत्तीचा विजय झाला नाही पाहिजे, सामान्य शक्तीचा जनतेचा विजय झाला पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे, एक आतून एक विश्वास आहे की विजय हा जनतेचाच आहे. महाविकास आघाडीचा आणि वंचित बहुजन आघाडीचा, अनेक शिक्षक संघटना, अनेक समाजाच्या संघटनेचा हा विजय असेल आणि तुमचा विजय असेल. ब्युरो रिपोर्ट, जागृती नसतान, नाशिक.